खरं तर आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधतोय आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जो प्रचार दौरा आहे हा यापूर्वीच खरं तर सुरू झालेला आहे आणि यामध्ये अजून खरं तर समोर उमेदवार कोण असणार याविषयी स्पष्टता नाही. परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे, कारण आदरणीय पवारसाहेबांनी 2019 माझ्यासारखा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीला ही संधी दिली आणि गेली 5 वर्ष संसदेमध्ये सातत्यानं आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जे काम आत्तापर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी करू शकलो, मग ते नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 19,500 कोटी रुपयांचे प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आलेले, त्यामध्ये पुणे नाशिक हायवे असेल, पुणे नगर हायवे असेल, तळेगाव चाकण शिक्रापूर हायवे असेल, या तिन्हीची टेंडर प्रोसेस सुरू आहे. म्हणजे हे केवळ शब्द नाही आहेत, तर याची टेंडर प्रोसेस सुरू आहे, त्याचं टेंडर क्लोज होईल आणि काम सुरू होईल. आणि जो सोलापूर रोडचा महत्त्वाचा प्रश्न आहे, रविदर्शन चौकापासून तो यवतपर्यंतचा जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे, या एलिव्हेटेड कॉरिडॉरचा DPR नॅशनल हायवेला हा सादर झालेला आहे. यावरही लवकरच सकारात्मक उपाययोजना ही केली जाईल. त्याचबरोबरीनं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, आपण सगळे याचे साक्षीदार आहात की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे 20-25 वर्ष आपण फक्त ऐकत होतो, परंतु याचं पहिलं महाराष्ट्र सरकारला सादरीकरण हे 2019 आपण निवडून आल्यानंतर 2020 झालं. याची प्रिन्सिपल अप्रुव्हल जी फायनान्शियल ॲक्टिव्हिटीसाठीचं होतं ते सुद्धा 2020 आलं. आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार असेल, रेल्वे बोर्ड असेल, नीती आयोग असेल, त्यानंतर एक्सपान्शन कमिटी असेल, या सगळ्या मंजुऱ्या घेऊन आता अगदी अंतिम टप्प्यावर म्हणजे कॅबिनेट अप्रुव्हलसाठी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा हा प्रकल्प आहे. त्याचबरोबरीनं बैलगाडा शर्यतीचा जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्त्वाचा अस्मितेचा आमचा मुद्दा होता. आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल, बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन या सगळ्यांनी एक सातत्यानं 7 वर्ष जो लढा दिला, आज आपण सगळेजण जाणता की बैलगाडा शर्यत आज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ही सुरू झालेली आहे. याची वारंवार संसदेतली जी मांडणी ही सुद्धा आपण सगळ्यांनी समोर ठेवलेली आहे. त्याचबरोबरीनं कोरोनाच्या काळामध्ये 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा देशातला पहिला मतदारसंघ आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या CSR माध्यमातून आपण ही गोष्ट करू शकलो, त्याबद्दल सिरम इन्स्टिट्यूटचे मी मनापासून आभार मानेल. आणि त्याचबरोबरीनं कोरोना काळामध्ये फॅबी फ्लू नावाची एक गोळी होती, ही फॅबी फ्लू नावाच्या गोळीची किंमत सुरुवातीला 105 रुपये होती, ती तब्बल 65 रुपयावर आणणारा जो खासदार आहे तो सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघाचाच खासदार आहे. आणि या पद्धतीनं कामं करत असताना इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प असेल किंवा राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखे प्रकल्प असेल, हे प्रकल्प आपण सातत्यानं याचा पाठपुरावा करतो आहोत. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मी मनापासून आभार मानेन की आपण ही संधी दिली, आणि ही संधी दिल्यामुळे देशाच्या संसदेमध्ये काम करत असताना पहिल्याच टर्ममध्ये तब्बल 3 वेळा संसदरत्न पुरस्कार जो मिळाला तो शिरूर लोकसभा मतदारसंघाचा, त्यातल्या प्रत्येक मायबाप मतदाराचा हा पुरस्कार आहे. त्याचबरोबरीनं देशातल्या पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेल्या खासदारांची जेव्हा क्रमवारी लावण्यात आली तेव्हा संपूर्ण देशात 3रा क्रमांक हा आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाला मिळाला आहे. आणि याच पद्धतीनं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हे कायम पाठीशीर आहोत. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा अभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही, हा आपला इतिहास आहे. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर वाटचाल करत असताना हा महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राच्या हिताचा आवाज हा शिरूर लोकसभेच्या माध्यमातून कायम गर्जत राहील, ही मी सगळ्यांना ग्वाही देऊ इच्छितो. वा घ्यायचा असेल तर छत्रपतींचा इतिहास सांगू नये माणसाने. जर छत्रपतींचा इतिहास सांगायचा तर या संदर्भातल्या कुठल्याही गोष्टी असतील, कुठलेही दबाव असतील, याचा विचार करण्याची खरंच काही गरज नाही. कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी छत्रपतींनी या मातीला शिकवण घालून दिली, म्हणजे दिल्लीच्या दरबारातही छत्रपती शिवाजी महाराजांनी मान झुकवली नाही हा इतिहास आपण जाणतो, आणि औरंगजेबाच्या समोरही छत्रपती संभाजी महाराजांनी गुडघे टेकले नाही हाही इतिहास आपण जाणतो. आणि मग या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जर ताठमानेने लढायचं ठरवलं तर मग अशा गोष्टींचा मी विचार करत नाही. गेल्या 5 वर्षामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी कामं झाली ही सगळी आपल्यासमोर मी मांडलेली आहेत. नॅशनल हायवेची असतील, इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प असेल,
त्यानंतर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल. हे दोन प्रकल्प अजून होणं बाकी आहे, त्यामुळे हे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी प्रयत्न असतील. त्याचबरोबरीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जो विकास आराखडा, ज्याचं गेल्या आठवड्यात भूमिपूजन झालं, तो सुद्धा विकास आराखडा योग्य पद्धतीनं व्हावा यासाठी हा कटाक्ष असेल. परंतु इंद्रायणी मेडिसिटी हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, जो देशात कुठेही नाही आणि देशातल्याच नाही तर म्हणजे केवळ राज्यातल्या नाही तर देशातल्या आरोग्य व्यवस्थेला एक पथदर्शक असा हा प्रोजेक्ट आहे. 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत अफोर्डेबल मेडिकल केअर अशा पद्धतीचा हा एक प्रोजेक्ट आहे. आणि हा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न असेल. त्याच पद्धतीनं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही अंतिम कॅबिनेट अप्रुव्हलच्या स्टेजवर आहे, त्याचाही पाठपुरावा या पुढच्या काळात केला जाईल. मला असं वाटतं हे ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे हे सर्वसामान्य मायबाप जनता बघते, आणि मला असं वाटतं की कोनशिलेवरची नावं हटवून काही होत नाही, लोकांच्या काळजावर कोरलेली नावं ही जास्त महत्त्वाची आहे. खरं तर मला परवा एका पत्रकारानं गमतीत म्हणालं की परिस्थिती अशी आहे की काही पक्षांकडे उमेदवार नाही आणि काही उमेदवारांकडे पक्ष नाही, अशी शिरूर लोकसभेची परिस्थिती आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट लोकशाही आहे, त्यामुळे समोर कोणी ना कोणी उमेदवार असणार हे अगदी नक्कीच आहे. आणि कोणतीही निवडणूक ही सहज सोपी नसते, ही प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते. आणि ही निवडणूक केवळ अमोल कोल्हेची निवडणूक नाही, ही महाराष्ट्राच्या हिताची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, देशाच्या भविष्याची निवडणूक आहे. आणि हे होत असताना खरं तर आज महायुतीतले जे घटक पक्ष आहेत, या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये एक प्रचंड असुरक्षिततेची भावना आहे, एक अस्वस्थतेची भावना आहे. लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिंदे गटाची शिवसेना असेल, यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते हे महाराष्ट्र तर बघतोच आहे, पण त्याचबरोबरीनं त्यांच्या पक्षातला प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता बघतोय, प्रत्येक त्यांच्या पक्षातला आमदार नेता ही गोष्ट पाहतोय. आणि त्यामुळे अशा पद्धतीची जी वागणूक मिळते, अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या जागा सोडल्या जातील हे आपल्याच माध्यमातून समोर येतंय. त्यामुळे ही अस्वस्थता आणि ही असुरक्षितता त्या सर्व गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात ही 100% आहे, दिसते. काही वेगळं नाही आहे, 2019 जेव्हा आदरणीय पवारसाहेबांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली तेव्हासुद्धा एकच आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता, 5 आमदार विरोधातले होते. मला वाटतं सेम सिच्युएशन पुन्हा आहे. त्यावेळी 2019 निवडून आल्यानंतर आधी 1-5 होतं, नंतर 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले, एकच विरोधी पक्षातला राहिला. आतासुद्धा 2024 1-5 पुन्हा 5-1 करू. मला असं वाटतं की रणनीती ही इम्पॅक्टमध्ये दाखवायची असते, ती सांगण्याची गरज नसते. कसं काही सगळ्याच गोष्टी सांगितल्याच्या त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे, परंतु दिलीप मोहिते हे एक अत्यंत अनुभवी नेते आहेत, त्याचबरोबर एक स्पष्ट वक्ता असलेला एक नेतृत्व आहे, आणि त्यांचं मला काय मार्गदर्शन राहिलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये पुढे कोण समोर उमेदवार येतो त्यानुसार पुढच्या गोष्टी ठरवू. मी फक्त वस्तुस्थिती मांडली की काही वर्षांपूर्वी ज्यांच्या हातात सर्वाधिकार होते, जे देणारे होते, त्यांना आज दिल्लीच्या दरबारात उभं राहून, दिल्लीच्या दारात उभं राहून मागण्याची वेळ आली आहे. आपण सातत्यानं बघतोय महाराष्ट्रातले नेते हे सातत्यानं दिल्ली वाऱ्या करतायत, दिल्ली वाऱ्या करून एक एक जागा वाढवून घेण्यासाठी या प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. आपल्या कार्यकर्त्यांचं, ज्या कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला, म्हणजे इतके मोठे निर्णय खरं तर घेतले गेले. महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा इतिहास आहे की महाराष्ट्राच्या जनमानसाला तत्वांशी केलेली तडजोड आवडत नाही, महाराष्ट्राच्या जनमानसाला गद्दारीही आवडत नाही. आणि असे काही निर्णय, तत्वांशी तडजोड करण्याचे निर्णय काही नेत्यांनी घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आज दिल्ली दरबाराच्या मिनतवाऱ्या कराव्या लागतात, ही वस्तुस्थिती. तर लोकनेते निलेश लंके हे एक अत्यंत सच्चे कार्यकर्ते आहेत. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जे एक अफाट काम उभं केलं याची अगदी जागतिक पातळीवर सुद्धा दखल घेतली गेली. आणि 1 मार्च ते 4 मार्च जेव्हा मी शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग नगर शहरामध्ये करत होतो, जे त्यांनी आयोजित केले होते, ते अत्यंत देखणं आयोजन होतं. आणि दररोज अक्षरशः 1,25,000 लोक छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास अनुभवण्यासाठी येत होते. त्यामुळे या महानाट्यातून जो फार महत्त्वाचा संदेश, जो इतिहास लोकांना पाहायला मिळतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही, आणि याला प्रतिसाद हा जर रोज 1-1.5 लाख लोक येत असतील तर मला वाटतं लोकनेते निलेश लंके हे नक्कीच तितके जनमानसाशी नाळ जोडलेले कार्यकर्ते आहेत की लोकांच्या मनात काय आहे हे त्यांनी
त्यांना ओळखायला फारसा वेळ लागणार नाही. आजची आमची भेट जी झाली त्या आयोजनाच्या संदर्भात त्यांचे आभार मानण्यासाठी झाली आणि या संदर्भामध्ये जस्ट वेट अँड वॉच. खरं तर मी असं म्हणालो की ही जी अस्वस्थता आहे महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये, तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या ठिकाणी ठेवून बघा, तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही नेत्याच्या ठिकाणी ठेवून बघा, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून एक वागणूक दिली जाते, ही जर वागणूक तुमच्या बाबतीत झाली तर तुमच्या मनात ती असुरक्षितता येणार नाही का, ती अस्वस्थता येणार नाही का? तर अनेकांच्या मनात हा संभ्रम आहे ना. म्हणजे आज जी बातमी तुमच्याच माध्यमातून ज्या बातम्या ऐकतोय, शिंदे गटाचे 13 खासदार असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही विनंती करावी लागते की आम्हाला किमान 13 जागा द्या. जर ही एवढी असुरक्षितता सिटिंग खासदारांच्या बाबतीत होत असेल तर ही पुनरावृत्ती ही विधानसभेच्या बाबतीत होणार नाही का? ही पुनरावृत्ती या पुढच्या काळात जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी होणार नाही का? ही असुरक्षितता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्या गटाच्या ही नक्कीच आहे ना. आणि त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत ज्या गुलदस्त्यात आहेत. सो जस्ट वेट अँड वॉच.